तुमच्या राहिल्या उरल्या सेनेला पेंग्विन सेना म्हणायचं का असा बोचरा सवाल उद्धव ठाकरेंना केलाय भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी. या सवालातून शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या भाजपला कमळाबाई म्हणण्यावर आणि शिवसेनेच्या आजच्या स्थितीवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. सामना वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमीच्या कमळाबाई आता हातघाईवर या मथळ्यातून भाजपला डिवचण्यात आलंय. याच मथळ्यावरून आशिष शेलार यांनी ट्विटरवर सामनाचे संपादक उद्धव ठाकरे यांना जाहीर पत्र लिहित या मथळ्याबद्दल नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. या पत्रात आशिष शेलार लिहितात, माननीय श्रुत उद्धवजी ठाकरे संपादक सामना, महोदय आपण आमच्या कमळाला हिणवायला बाई म्हणताय हरकत नाही. बाईमध्ये आई ताई आणि कडक लक्ष्मी पण आहे, त्यामुळे तुमच्या उरल्या सुरल्या पक्षाला आम्ही आता पेंग्विन सेना म्हणायचं का? टाक असे कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण आहेत. आपला आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार असं म्हणत कृपया हे लक्षात असू द्या असं लिहून त्यांनी ऑफिस ऑफ युटी म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या ऑफिसला हे ट्विट टॅग केलंय. भाजपवर टीका करताना कमळाबाई असा उल्लेख बाळासाहेबांपासून होत आलाय, तर भायखळ्याच्या प्राणी संग्रहालयात पेंग्विन आणण्याच्या आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टवरून आदित्य ठाकरेंना भाजपकडून नेहमीच डिवचण्यात आलंय. याचाच कुठेतरी मेळ घालून आता अशा पद्धतीची टीका दोन्ही बाजूनं होताना दिसतीये.